पांडव मत्स्य देशातील उपप्लाव्य नगरात येऊन राहिले। 12 वर्षे वनवासाची आणि 1 वर्ष अज्ञातवासाची अट पूर्ण झाली होती। राज्यावरील आपला हक्क मागण्याची आता वेळ आली होती। कृष्ण, बलराम, अमात्य व इतर सल्ला मसलतींसाठी एकत्र बसलेले होते। कृष्णाने धृतराष्ट्राकडे दूत पाठवून राज्याची मागणी करावी असे सुचवले, तर द्रुपदाने सल्ला दिला, दुर्योधन सामोपचाराने पांडवांचं राज्य देणार नाही, कौरव युद्धाची तयारी करत असल्याचं वर्तमान आहे। प्रथम मदत मागेल त्याला मदत देण्याची क्षत्रिय राजांची रीत आहे, त्यामुळे या कामी उशीर नको। कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे धृतराष्ट्राकडे दूत पाठवाच आणि त्याचबरोबर लढाईची तयारी ठेवून देशोदेशी सहाय्य मागण्यासाठी दूत रवाना करावेत। आणि त्याप्रमाणे सहाय्य मिळवण्याचे दोन्ही पक्षांचे प्रयत्न जोमाने सुरू होते। योगायोगाने श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी दुर्योधन व अर्जुन एका पाठोपाठ एक आले। श्रीकृष्ण विश्रांती घेत असल्याने दुर्योधन त्याच्या उशाशी बसला। पाठोपाठ आलेला अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाजवळ बसला। काही वेळाने श्रीकृष्णाने डोळे उघडताच त्याला पायाशी बसलेला अर्जुन दिसला। दुर्योधनाने तो पहिल्यांदा आल्याचे सांगितले, पण अर्जुनाला प्रथम पाहिल्याचे सांगून त्यालाच निवडीचा प्रथम मान असल्याचे श्रीकृष्णाने स्पष्ट केले। आणि श्रीकृष्ण म्हणाला, एका बाजूला माझी 10 लक्षांची यादवांची सेना आणि दुसऱ्या बाजूला युद्ध न करणारा आणि हातात शस्त्र धारण न करण्याची प्रतिज्ञा केलेला मी एकटा, यामधून तुम्ही निवड करा। निवडीचा प्रथम मान मिळालेला अर्जुन विनयाने आणि श्रद्धेने गदगदलेल्या स्वरात म्हणाला, अच्युता तू कसाही आहेस, युद्ध कर वा नको करू, शस्त्र धारण कर वा नको करू, आम्हाला फक्त तूच आमच्या पक्षात हवास। अर्जुनाचा तो भोळसट अव्यवहारीपणा पाहून कपटी दुर्योधनाला आनंद झाला। यादवांची अति बलाढ्य अजेय 10 लक्षाची सेना त्याच्या पक्षाला आयतीच मिळाली। तो आनंदाने निघून गेला। आणि मग श्रीकृष्णाने अर्जुनाला अशी निवड का केली असे विचारताच तो म्हणाला, केशवा, जिकडे तू तिकडेच यश आणि कीर्ती आपोआप येते। तू सशस्त्र वा निशस्त्र युद्ध करतो आहेस किंवा नाहीस या गोष्टी दुय्यम आहेत। युद्धभूमीवर योद्ध्याच्या सदैव सर्वात निकट केवळ त्याचा सारथीच असू शकतो। या धर्मयुद्धात तू माझं सारथ्य करावेस। कृष्णाने आनंदाने होकार दिला।